जय मल्लारचार्य सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। आज नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ॲडव्होकेट सीमा पद्मंकर वळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। नंदुरबार जिल्हा परिषदेत गेल्या कित्येक दिवसापासून पंचायत जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती पदावरून तरी घुसमट या ठिकाणी सुरू होती आणि आज त्याची निवडणूक या ठिकाणी घेण्यात आली आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे पशुसंवर्धन हे खाते असल्याने त्यांच्यात या ठिकाणी नाराजी होत होती आणि नंदुरबार जिल्ह्याचे महत्त्वाचे जिल्हा परिषदेतील खाते असलेले भागाचं खातं हे अभिजित मोतीलाल पाटील यांच्याकडे असल्यानं त्या दोघांमध्ये कुठेतरी नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये होणाऱ्या प्रत्येक बैठकांमध्ये या ठिकाणी घुसमट होत होती आणि त्याचं पर्यावरण आज संपूर्णपणे या ठिकाणी वाद संपुष्टात आला आणि सर्व सदस्यांच्या पाठिंब्याने नंदुरबार जिल्हा परिषदेतील सर्व 56 सदस्य आणि पाचही पंचायत समितीच्या सभापतींच्या उपस्थितीत आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सीमा पद्मकर वळवी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्रकांत रघुवंशी यांच्याकडील पशुसंवर्धन विभागाचे खाते काढून ती अभिजित मोतीलाल पाटील यांना सोपवत आले आणि अभिजित मोतीलाल पाटील यांच्याकडील बांधकाम विभागाचे खाते हे ॲडव्होकेट रामचंद्रकांत रघुवंशी यांना खेळमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आली। याबाबतीत आज या संदर्भातली निवडणूक होत असताना आणि या संदर्भातली बैठक होत असताना नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आवारात आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभागृहात संबंधित वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींना वृत्तपत्र आणि छायाचित्रकार तसेच विविध माध्यमांच्या प्रतिनिधींना या ठिकाणी बंदी प्रशासनाकडून आणण्यात आली होती। एकंदरीतच त्यांच्या या निवडीबद्दल नंदुरबार जिल्हा परिषदेतील अध्यक्ष तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित व देवमोहन पवार यांच्याकडनं तसेच नंदुरबार नगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक सरपंच उपसरपंच तसेच सन्माननीय जिल्हा परिषद सदस्यांकडनं ॲडव्होकेट रामचंद्रकांत रघुवंशी यांना बांधकाम खाते हे मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। तसेच पंचायत समितीचे सर्व सदस्य कमलेश महाले संतोष साबळे यांनी त्यांचा सत्कार केला। त्यांना जे खातं मिळालं त्या खात्यासंदर्भात ते पूर्णपणे समाधानी असल्याबाबतची या ठिकाणी त्यांनी सांगितलं। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।